नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं एस टी आय आर सी पी या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण आज या ठिकाणी जी केचं रॅपिड रिव्हिजन स्वरूपातलं लेक्चर बघणार आहोत या हँड है। रिटन नोट्स आहेत याच्या आधी विविध परीक्षांना आलेले प्रश्न या ठिकाणी कव्हर केले आहेत एम पी एस सी पोलीस भरती सरळ सेवा पोस्टमन एम टी एस भरती सगळ्याच परीक्षा त्याच्यातले हिस्ट्रीचे प्रश्न ज्याला आपण फ्रीडम स्ट्रगल म्हणतो त्याच्या संदर्भातले बरेचसे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत चला रॅपिडली एकदम वेगाने आपण या ठिकाणी प्रश्न बघूया बरेचसे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सुद्धा द्यायची आहेत पहिला प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंह गर्जना किंवा जिला आपण टिळक गर्जना म्हणतो ही कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केली होती असा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि उत्तर याचं आहे बेळगाव प्रश्न सोपा आहे बेळगाव महाराष्ट्र सीमावाद आपल्याला माहीत आहे बेळगाव कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे कर्नाटकमधील हे बेळगाव आणि मग लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा अंत तुम्हाला माहीत असला पाहिजे लोकमान्य टिळकांची वृत्तपत्र ही तुम्हाला माहीत असली पाहिजे समाज अंतर्गतला एक मुद्दा आपण म्हणूया आणि लोकमान्य टिळक यांचा जहालवादही तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके पुढे मी जातोय जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण एल्फिन्स्टन मित्रांनो एल्फिन्स्टन जुना मुंबई प्रांत त्याचा गव्हर्नर पुढे अठराशे एकोणतीस कायदा कोणी केला लॉर्ड विल्यम बेंटिंग कोणी लॉर्ड विल्यम बेंटिंग इथे नवीन एक प्रश्न आणखी विचारला गेला आहे विविध ठिकाणी की सतीबंदीसाठी भारतामध्ये विशेषतः बंगाल प्रांतामध्ये कोणी कार्य केलं होतं म्हणजे सरकारवर दडपण आणण्याचं त्याच्या संदर्भात जनजागृतीचं बंगालमधलं कार्य हो कोणी केलं महाराष्ट्रामध्ये सतीबंदी संदर्भात कार्य कोणी केलं हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत बघूया उत्तर देता येतात का पुढे केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र कधी सुरू झाली अठराशे ब्याऐंशी ची ही वृत्तपत्र आहेत यांना सुरू कोणी केलं केसरीबद्दल आम्हाला माहीत असलं पाहिजे मराठाबद्दल तुम आम्हाला माहित असलं पाहिजे आताच मी इथे टिळकांचा उल्लेख केला आहे त्यांचे एक सहकार्य आणखी आगरकर गोपाळ गणेश आगरकर या दोघांचा संबंध केसरी आणि मराठाशी आहे प्रश्न इथे हाही आलाय की केसरी हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होतं आणि मराठा हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होतं ओके okay, दोन प्रश्न या ठिकाणचे आहेत तुमच्यासाठी आहेत बघूया उत्तरं तुम्हालाही देता आली पाहिजेत पुढे महात्मा फुले महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले ज्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने एक दिन म्हणून घोषित केलेला आहे दोन हजार एकवीसपासून तो दोन हजार एकवीसचा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन कोणता तो काय म्हणून कोणता दिवस म्हणून आपण घोषित केला आहे महाराष्ट्र सरकारने ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय मग महात्मा फुले यांची अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा अस्पृश्यांची म्हटलोय गोळ करू नका महिलांची म्हटलेलो नाही मुलींसाठी जी म्हटलेलो नाही अस्पृश्यांसाठी म्हटलेलो आहे अठराशे बावन्न मग पुढचा प्रश्न इथे अनेक वेळा विचारला गेला आहे की मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी कधी कोठे कोणाच्या मदतीने सुरू केली बघा प्रश्न डेंजर आहेत अभ्यासच असावा लागतो ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मजा येणार ज्यांचा नाहीये ते गडबडणार त्यांचे डोके हँग होतील भरोसा नाहीये याला एकच अभ्यास करावा लागतो झोप पळाली पाहिजे सकाळी पाच वाजता सहा वाजता जाग आली पाहिजे अलार्म ल लावता की खरे विद्यार्थी तो खरोखर मग ते आताच म्हणतो ना आपण हे सशस्त्र क्रांतिकारक जुन्या काळातले आताचे क्रांतिकारक तुम्ही जात जे जा अभ्यास करतायत जे देशाला घडवण्याचं काम करतायत ते मग पुढे प्रश्न तयार होतो की लोकहितवादी यांनी काय लिहिले शेतपत्रे लिहिले असुदेव बळवंत फडके हे कोण होते एक, एक सशस्त्र क्रांतिकारक होते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणती संघटना कोणती त्या ठिकाणची संघटना चालवली तर थिओसॉफिकल सोसायटी कधीची अठराशे सत्त्याण्णव कुठे स्थापना आहे मुंबईला कुठे मुंबई विष्णुबुवा ब्रह्मचारी नाव महत्वाचं आहे बऱ्याच जणांना कमी वाचन असलेल्यांना हे कदाचित कमी महत्वाचं वाटेल जसा अभ्यास वाढत जातो तसं तसं मग त्या नावांचं महत्त्व कळत जातं त्यांच्याबद्दलची माहिती मिळायला लागली की आपल्याला मग कळायला लागतं की हा व्यक्ती किती महत्त्वाचा आहे ओके okay? इथे तुम्हाला लोकहितवादी यांचं पूर्ण नाव मी विचारून टाकतो चला काही जणांना माहीत असेल नक्कीच माहीत म्हणजे प्रत्येकालाच माहीत असं होते कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या पुढे मराठी भाषेच्या व्याकरणाची पाणी नि कोण दादोबा पांडुरंग तरखडकर मित्रांनो तुम्ही जर मराठी व्याकरणाचा अभ्यास केला असेल तर मग दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जो ग्रंथ आहे मराठी व्याकरणावरील त्याचं नाव तुम्हाला नक्कीच सांगता येईल कमेंट बॉक्समध्ये वाट बघतोय तुमच्या उत्तराची दुसरं मग मराठी व्याकरणावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता जो इंग्रजीमध्ये लिहिला गेला होता त्याचे लेखक कोण हाही प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे बघूया किती अभ्यासुमित्र आहेत आपल्याकडे पुढे राणीचा जाहीरनामा जो राणीचा जाहीरनामा मांडला गेला त्याची तारीख तुम्हाला माहीत असली पाहिजे एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न ती तारीख आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा राणीच्या जाहीरनाम्यामध्ये काय काय घोषणा केल्या काय काय आश्वासनं दिले काय काय आमिष दाखविले भारतीयांना नंतर मग त्याला काय म्हणतात त्याला पाणीपुसणं म्हणतो आपण किंवा गाजर दाखवणं म्हणतो तसं झालंय ते नंतर मात्र कोण तेव्हाची राणी कोण होती राणी व्हिक्टोरिया मग ती राणी येला येली कधीची तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे पिरियड्स महत्त्वाचे आहेत पुढे जातो मी आधुनिक मराठीचे जनक म्हणून कोणाला ओळखतो आम्ही प्रश्न इंटरेस्टिंग आहे बऱ्याच जणांसाठी नवीन असू शकतो पण ते प्रक्यात्रे आहेत प्रक्यायात्रे प्र म्हणजे काय के म्हणजे काय पिके आत्रे काय आहे प्र के म्हणजे काय मला सांगा प्रकयात्रे यांच्याबद्दल काय काय विचारू शकतो मी तुम्हाला तुम्हाला जे माहीत असेल ते सांगा कारण की हे यांच्यासारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या काळात तरी नव्हतं चित्रपट वृत्तपत्र राजकारण साहित्य सगळ्याच बाबी नाटक सगळ्या ठिकाणी प्रक्यात्रे इंटरेस्टिंग आहे कवी आहे नाटककार आहे लेखक आहेत सगळ्याच बाबी पुढे पांडुरंग सदाशिव खानकोजी यांची गदर संघटना कुठे स्थापन झाली तर अमेरिकेला स्थापन झाली पुढे जहाल त्रिमूर्ती म्हणून कोणाला ओळखलं जातं लालबाल पाल मग लालबाल पालमध्ये कोण येतं लाला लजपतराय बालमध्ये बाळगंगाधर टिळक पालमध्ये बिपिनचंद्र पाल तीन व्यक्ती आहेत ज्या जहाल त्रिमूर्ती म्हणून ओळखल्या जातात जहालवादाच्या राजकारणामधील अत्यंत महत्त्वाच्या भूमिका या तिघांनी पार पाडल्या इथे माझा तुम्हाला प्रश्न आहे की लाल लाला लजपतराय कोणत्या प्रांताशी संबंधित होते बाळगंगाधर टिळक कोणत्या प्रांताशी संबंधित होते आणि बिपिनचंद्र पाल कोणत्या प्रांताशी म्हणजे कोणत्या प्रांतामध्ये यांनी काम केलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मराठीतील पहिले लोकप्रिय कादंबरीकार मग त्यांची जी कादंबरी डोळ्यासमोर आली पाहिजे पटपट आपल्या मुखातून मुखोद्गत ती झाली पाहिजे हरि नारायण आपटे हना आपटे असंही तुम्ही बरेचसे त्या पुस्तकांवर लिहिलेलं असते कादंबऱ्यांवर हरिनारायण नारायण आपटे यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या माहीत आहे का एखादी दोन माहीत आहे का माहीत असली पाहिजे वाचन असेल त्यांनाच या प्रश्नाचे उत्तर जमतील याच्यासाठी कंटिन्यू वाचन अभ्यास वेगवेगळ्या चर्चा ऐकणं या सगळ्या बाबी केल्या पाहिजे आपल्या याच्या आधी जे, जे सगळे मराठी व्याकरणावरील वगैरे लेक्चर्स तुम्ही पाहिलेले असतील तर आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे त्यावर बरंचसं मटेरियल फ्री आहे त्यावरही तुम्ही बघितलं असेल कोर्सेसमध्ये आपण त्या, त्या जे संस्कृती संदर्भातले टॉपिक घेतलेले आहेत तिथेही आपण चर्चा केलेली आहे पुढे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके कोणत्या जिल्ह्याशी संबंधित होते पहिला चित्रपट कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे टिळकांचं ग्रंथ गीता रहस्य डॉक्टर आंबेडकरांचा ग्रंथ शूद्र पूर्वी कोण होते मग टिळकांचा हा गीतारहस्य आहे मग गीता रहस्यासारखा आणखी एक गाजलेला ग्रंथ गीताहीसुद्धा आहे माहीत असलं पाहिजे कुणाचं आहे गीताई ओके नक्कीच उत्तर तुम्ही देणार तुम आहात माझी विद्यार्थी अभ्यासू आहे असं मला तरी वाटतं बघूया किती उत्तर येतात महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ पुणे कुठे सॉरी कृषी विद्यालय विद्यापीठ वेगळी महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ किती आहे हा एक वेगळा प्रश्न आहे ते कोणकोणत्या कुरु, ठिकाणी आहेत कृ कुरु, कृषी विद्यापीठ हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याचे मुख्यालय ते त्या कृषी विद्यापीठांना असलेली नावं त्यांच्या स्थापना याच्यावर आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे माहीत असू द्या पुढे विदर्भातील जिल्हे अकरा आहे विदर्भामध्ये प्रशासकीय विभाग विचारले तुम्हाला तर ते सांगता आलं पाहिजे कोणते प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी दोन प्रशासकीय विभाग आहे कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत पाच कोटी आहेत सहा कोटी आहेत हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढे दास कॅपिटल कोणाचा ग्रंथ आहे कार्ल मार्क्स याच्यामध्ये काय सांगितलं आहे तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे अत्यंत महत्त्वाचं आपण म्हणतो मार्क्सवादी बरोबर मागं खूप काही दडलेलं आहे वार हँड पीस कोणाचा ग्रंथ आहे लिओ टॉलस्टॉय हॅमलेट कोणाचं नाटक आहे विल्यम शेक्सपियर इंटरेस्टिंग विल्यम शेक्सपियर आपण कोणाला भारताचे किंवा महाराष्ट्रातील विल्यम शेक्सपियर म्हणतो हाही एक वेगळा प्रश्न तयार होतो पुढे जागतिक एड्स दिन एक डिसेंबर मग हा एड्स कोणत्या विषाणूपासून होतो त्या विषाणूचं नाव आम्हाला माहीत आहे का माहीत प्रत्येकाला आहे सांगता आलं पाहिजे मग वेळेवर आम्हाला आठवत नाही पुढे अठरा सत्तावन्नच्या उठावाचे कार... का तत्कालीन कारण काय किंवा तत्कालिक कारण काय ओके चरबी लावलेली काळतुसह काय ते चरबी लावलेली काळतुसह होती त्याच्यातून हिंदू मुस्लिमांच्या त्या भावना दुखवल्या गेल्या बऱ्याच बाबी आहेत तिथे मग ते गायीची चरबी असेल डुकराची चरबी असेल त्याच्या संदर्भातल्या त्या एनफील्ड बंदुकी ते सगळं आम्हाला माहीत असलं पाहिजे ते मग त्याच्यातलं मग त्याला विरोध कोणी केला तो पहिला क्रांतिकारक कोण नंतर उठाव कधी सुरू झाला ते लोण कसं पसरत गेलं बऱ्याच बाबी आहे अठरा सत्तावन्न म्हणजे हा फार गहन आणि मोठा विषय आहे त्याच्यावर आपण भरपूर लेक्चर्स ऑलरेडी टाकले आहेत जे आपल्या एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला तुमच्या त्या त्या कोर्समध्ये उपलब्ध आहेत किंवा आपला इतिहासाचा स्पेशल कोर्ससुद्धा आपण बनवलेला आहे आधुनिक भारत मध्यगीन भारत आणि प्राचीन भारताचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे लेक्चर्स भेटतील पुढे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणाचा आहे सर सय्यद अहमद खान सर सय्यद अहमद खान महत्वाचं नाव आहे महत्वाचं नाव आहे या नावामध्ये अनेक बाबी दडलेल्या आहेत यांचे इतरही बरेचसे कामं आहेत संस्था आहेत ओके पुढे आपलं अलीगड मुस्लिम विद्यापीठ आपण आताचं जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा यांचं जे योगदान आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आहे पुढे राष्ट्रसभेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बदरुद्दीन तय्यबजी तिसरं अधिवेशन मग कधी झालं पहिले अधिवेशन कधी झाले त्याचे अध्यक्ष कोण होते दुसरे कधी झाले त्याचे अध्यक्ष कोण होते कोठे झाले पहिले कोठे होणार होते आणि मग कोठे झाले ते का झाले प्रश्नांची मालिका प्रश्नांची थप्पी तुम्हाला माहीत आहे रोहिदास चोंदी पाटील म्हटलं की प्रश्नांची सरबत्ती त्या ठिकाणी होत असते ते मला नवीन नवीन नवी सरबत सारखे शब्द वापरतायत तुम्ही आम्हाला कळत नाही नेमकं काय चाललंय ते शब्दांची खाण असली पाहिजे आपल्याकडे त्याच्यासाठी वाचन असलं पाहिजे आपल्याकडे भारतात पुरातत्व विभाग स्थापनागदीची कोणी केली आहे लॉर्ड कर्झन तुरुंगात प्रामाणिकपणे उपोषण प्राणांतिक उपोषण केले होते प्राणांतिक ज्यांचा त्या ठिकाणी जीव गेला असे कोण जतीनदास किती दिवसाचं उपोषण आहे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच पुस्तकामध्ये उल्लेख आहे मला वाटतं तुम्हालाही ते माहीत असेल जतीनदास किती दिवस केलं होतं त्यांनी उपोषण पुढे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ग्रंथ कोणाचे आहे दादाभाई नौरोजी दादाभाई नौरोजींना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो हाही महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे पहिली गोलमीज परिषद याला कोण उपस्थित होतं मुस्लिम लीग हिंदू महासभा महासभा फॉरवर्ड ब्लॉक आणि आनंदमठ कादंबरी जी बंकिमचंद्र यांची आहेत आणि याच्यामधून काय घेतलं गेलं हाही प्रश्न आहे कारण की गाजलेली आहे ही का प्रकाश झोतात आली आनंदमठ कशावर आधारित आहे असे विविध प्रश्न पुढे तयार होतात बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय माहीत असले पाहिजे लखनौ करार एकोणीसशे सोळाचा हे माहीत असलं पाहिजे भारतसेवक समाज कोणी स्थापन केला गोखले यांनी स्थापन केला माहीत असलं पाहिजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आपण त्या ठिकाणी म्हणत असतो आम्हाला माहीत आहे एकोणीसाव्या शतकाच्या आठव्या दशकामध्ये शेतकरी उठाव झाला ते उठाव कुठे झाले होते ज्यांना आपण दख्खनचे दंगे असं म्हणत असतो डेक्कन्स राईट्स असंही त्यांना म्हटलं जातं कुठे झाले अहमदनगर पुणे या जिल्ह्यांमध्ये हो ते झालेले आहेत अहमदनगर या ठिकाणी उत्तर दिलं होतं तेही आम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे पुढचा मुद्दा असा आहे की जाव आंदोलन जे आहे याच्यामध्ये प्रति सरकार याची स्थापना महाराष्ट्रात जर बघितली सातारा या ठिकाणी आहे मग बाहेर सुद्धा काही ठिकाणी प्रति सरकार होते ते कुठे कुठे होते त्याची उत्तर तुम्हाला क्रमिक पुस्तकात भेटतात आपण त्यावर लेक्चर घेतलेले आहेत महाराष्ट्रातील मग ते प्रति सरकारचे जनक कोण हाही प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतोय माहीतच असलं पाहिजे प्रत्येकाला ते नाव माहीत आहे क्रांतीसिंह म्हणतो आपण त्यांना पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिल्ली लाल किल्ला या ठिकाणी पंडित नेहरूंनी तिरंगा ध्वज फडकविला एकोणीसशे पन्नासला नियोजन मंडळाची स्थापना आहे आणि ते नियोजन मंडळ राष्ट्रपतीच्या वटहुकुमाद्वारे त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं पुढे विभागीय ग्रामीण बँका ज्या आहेत रिजनल रुरल बँक्स आपण ज्याला म्हणतो आर आर बीज ज्याला आपण म्हणतो यांची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरची आहे पुढे भारत सरकारला सर्वाधिक उत्पन्न हे अप्रत्यक्ष करामधून भेटतंय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे भारतात सरासरी क्षेत्र घटत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे लखनऊ करार आहे एकोणीसशे सोळाचा मग हा कोणाकोणामध्ये झाला याचं महत्त्व किती आपाट आहे हे ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला आहे ज्यांनी लेक्चर्स बघितले याच्या आधीचे सगळे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही लखनऊ करारामध्ये कोण कोण एकत्र आलं दोन वेगवेगळ्या अँगलने त्या कराराकडे आपल्याला बघता येतं मुस्लिम लीग असेल राष्ट्रसभा असेल इकडे जहाल मवाळ असेल दोन बाबी आहेत पुढे प्लेग आयुक्त रँड याचा पुण्यात खून कोणी केलाय आहे दामोदर चाफीकर हे चाफीकर बंधू बारडुलीतील किसान चळवळ तिचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल पुढे मग त्यांचा फार मोठा रोल आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम वगैरे आपण बघतोय गृहमंत्रीपद त्यांच्याकडचं त्यांचे ते कठोर निर्णय त्याच्यानंतर नेहरू अहवाल या समितीचे अध्यक्ष कोण होते मोतीलाल नेहरू ओके हा अहवाल कधीचा आहे हाही मुद्दा आहे तो का त्या ठिकाणी नेमला गेला तो नेहरू रिपोर्ट का मांडल्या गेला त्याच्यामधले मुद्दे काय होते मग त्याला विरोध करण्यासाठी ते जिनांचे चौदा मुद्दे बरेच बाबी आहेत पुढे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील रौलेट ॲक्ट ज्याला काळा कायदा म्हणतो आपण एकोणीसशे एकोणवीसचा मग त्याच्यात मग ती जालियान बालावा हत्याकांड वगैरे बरेच बाबी आहेत त्यांचे तारकाय आम्हाला माहीत असले पाहिजे साताऱ्याचे पत्री सरकार कोणी सुरू केले आता वर विचारलं तुम्हाला मी क्रांतिशिंह नाना पाटील पुढे मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्नचे हे गांधीयुग म्हणाल तर एकोणीसशे वीस ते सत्तेचाळीस मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ कोणी लिहिला महादेव गोविंद रानडे, रानडे एम जी रानडे हे कोणाचे गुरु होते हा एक प्रश्न राजकीय गुरु आपण ज्यांना म्हणतो ते तुम्हाला सांगता आला पाहिजे शिवाजी उत्सव गणेशोत्सव महाराष्ट्रात कधी स्थापन कधीपासून सुरू झाला टिळगांनी सुरू केला हे आम्हाला आहे मात्र शिवाजी उत्सव कधीचा आणि गणेश उत्सव कधीचा हे वेगळे प्रश्न वेगळ्या परीक्षांना विचारले गेलेले आहेत तुम्हाला तेही तोंडपाठ असलं पाहिजे पुढे जिल्हा औद्योगिक केंद्र एकोणीसशे सत्याहत्तर जॉर्ज फर्नांडीस जे उद्योगमंत्री होते त्यांच्या काळात हे सुरू झाले अडीच एकरपेक्षा कमी धारणा क्षेत्र असेल तर त्यांना सीमांत शेतकरी असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे की एकोणीसशे तीसमध्ये महाराष्ट्रात लष्करी कायदा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू झाला होता ज्याला आपण मार्शल लॉ म्हणतो ज्या ठिकाणचे ती चार जणं ज्यांचे नावं आम्हाला तोंडफाट असतात ज्यांना फासावर चढवले गेलं सोलापूरचा तो मार्शल लॉ लष्करी कायदा अख्ख्या भारतामध्ये एकमेव ठिकाण होतं की ज्या ठिकाणी लागू करावा लागला पुढे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जगन्नाथ शंकर शेठांची आहे नाना शंकर शेठ ज्यांना आपण कोणती पदवी देतो कोणत्या टोपण नावाने ओळखतो हे आम्हाला माहीत असलं पाहिजे अठराशे सत्तावन्नाचा उठाव झाला तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलाऊशी होता का नाही मला वाटतं या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग आहे डलौशी त्याच्या आधी होऊन गेला ओके इथे लॉर्ड कॅनिंग होता भारताचा पहिला वैस्त्रावर आहे लॉर्ड कॅनिंगच आहे आपण बघतो द्विदल पद्धती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने आली आता द्विदल राज्यपद्धती काय आहे यावर मी स्वतंत्रपणे बोललेलो आहे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत एकोणीसशे सातमध्ये काँग्रेस फूट जी सुरत त्या ठिकाणी आपण त्याला जबाबदार कोण लोकमान्य टिळक पुढे न्यू इंडिया वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल यांचा आहे एकोणीशे वीसची राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन नागपूरला झाले होते महत्त्वाचं इतिहास सहकार चळवळीचा ठराव त्याला मान्यता आहे नेहरू रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीसचा राणी झशी रेजिमेंट लक्ष्मी स्वामीनाथन त्याच्या प्रमुख होत्या रोलेट कायद्यानंतर भाग हत्तकांड झाला याचा उल्लेख मी वर केला आहे एकोणीसशे तेवीसची स्वराज्य पार्टी याची स्थापना कधी झाली अलाहाबादला कुठे झाली अलाहाबादला कधी झाली तेवीसला झाली आणि याच्यामध्ये ते दोन महत्त्वाचे नेते कोण फार महत्त्वाचे शिहारदास असेल आणि त्यांच्यासोबतचे दुसरे तुम्हाला माहीतच असले पाहिजे जे या नेहरू रिपोर्टशी संबंधित आहे पुढे भारताचे आर्थिक निस्सारण तसं सिद्धांत दादाभाई नवरुजींचा एकोणीसशे पाचला बंगालची फाळणी आहे जी हिंदू मुस्लिम फुटीला जबाबदार होती ओके okay, तर हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे चला मला वाटतं रॅपिड स्वरूपातच आपलं हे रिव्हिजन झालेलं आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जेवढ्या विद्यार्थी मित्रांनी बघितला त्यांचं मनापासून मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चाला आपल्या मित्रांना शेअर करत चाला आणि आणखी चांगला अभ्यास करायचा असेल तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणीसुद्धा बहुतेक मटेरियल तुम्हाला भेटेल इथे आपण थांबूया धन्यवाद